दोना पावला जेटी जगभरातल्या पर्यटकांचे आकर्षण केंद्र असा. एक दुजे केलिये चित्रपटाक लागून ही जेटी देशभरांत फामाद झाली. ते उपरांत जायत्या चित्रपटांचे चित्रीकरण या जेटीचेर झाला. गोयांत येवपी देशी विदेशी पर्यटक दोना पावला जेटीक भेट दितातूच. ताका लागून कांय म्हयन्या पयली केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या निधींतल्यान ह्या जेटीचे नूतनीकरण केला. सोबितीकरणा उपरांत उक्ती केल्ली दोना पावल जेटी पर्यटकां मदीं परत एकदा लोकप्रिय जावपाक लागल्या. गोंया भायल्या पर्यटकांक 50 रुपया एंट्री फी आसूनय हांगा दर दिसा हजारांनी पर्यटक येतात. अरबी समुद्राचं सूर्यास्त म्हणजे खरंच बघण्यासारखी गोष्ट आहे. आणि ते बघण्यासाठी एवढं सुंदर वातावरण आणि एवढा सुंदर जर डेक असेल तर याच्याहून सोन्याहून पिवळं काहीच नसू शकतं. ही संध्याकाळ बघणं खरंच खूप मेस्मराइझिंग आणि अमेझिंग आहे. आणि ही प्लेस तर मोस्टली मी रिकमेंड करेल, कारण तुम्हाला 2 मिनिटं थांबून दिवसाची संध्याकाळ जाताना किंवा सूर्यास्त होताना दिसतो तेव्हा आयुष्यात मागे काय घडून गेलं याच्यापेक्षा याचे हिशोब लावणं जास्त सोपं जाऊ शकतं. आणि त्याच संध्याकाळचं नयनरम्य दृश्य हे आहे आणि हे बघण्यासाठी ही प्लेस खरंच खूप उत्तम आणि खूप बेस्ट आहे. आता 50 रुपीज चार्ज करावे अगदी फ्री होतं, तुला जास्त वाटतं की चांगलं आहे? आय थिंक टू मेंटेन एवढे पैसे घेणं मला खूप वर्थ वाटतं. सध्या गाड्यो दोना पावल सर्कला कडच्यान फुडें सोडिनात. कार आणि बसी पार्क करपा खातीर पर्यटन खात्यान दोना पावला सर्कला कडेन पे पार्किंगची बरी सोय केल्या. पूण दोना पावल सर्कल ते जेट्टी मेरेन वचपाक वाहनांची सोय न केल्ल्यान पर्यटकांक ही वाट चलून वचची पडटा. देखून हांगा बेगिनात बेगीन इलेक्ट्रीक बग्गी सारखी वाहनां घालून पर्यटकांची गैरसोय पयस करची अशी मागणी जावपाक लागल्या. पणजे शहराचो सगळ्यात मोस्ट पॉप्युलर टुरिस्ट स्पॉट जर खंयचो आसत तो म्हणजे दोना पावल. दोना पावल हो टुरिस्टांच्या खातीर एक मोठे अट्रॅक्शन आशिल्ले, सदांच आशिल्ले. आणि फक्त फाटले 4 वर्सां हे ब्युटिफिकेशनच्या नावाचेर आणि थोडे रिफर्बिश करपाच्या नावाचेर हो दोना पावल जेटी कंप्लीट बंद केलो. 4 वर्सां टोटल बंद आशिल्लो, पूण 4 वर्सां नंतर फाटले वर्सा दोना पावल जेटी ओपन झाली टुरिस्टां खातीर आणि सगळ्यां खातीर. आणि बरे ब्युटिफिकेशन केल्ले आसा हांगा आणि ताजेर भरपूर पैसोय खर्च केल्लो आसा. सो आतां जी जेन्ना ही टुरिस्ट जेटी स्टार्ट जाली, दोना पावल जेटी जेन्ना स्टार्ट जाली तेन्ना हांगा गव्हर्मेंटान एंट्री फी लायिल्ली आसा आणि ताजे बद्दल सुरवातेक म्हणजे कॉन्ट्रोवर्सी जाल्ली, पूण मागीर विरोध जाता म्हणून लोकल लोकां खातीर ही जेटी आतां फ्री आसा. कोणीय गोंयकार हांगा येवपाक शकता आणि फ्री एंट्री घेवपाक शकता, ताका कांय चार्जीस ना. आणि ताजे खातीर खंयची एक आयडी प्रूफ दाखोवचें पडटा. पूण ट्युरिस्ट जर आसत, गोंयचो भायलो कोण आसत, जाल्यार ताका हांगा एंट्री फी आसा 50 रुपया. सो अशें तांचे एक लॉजीक आसा की ताजे खातीर हांची अपकीप आनी बाकीच्यो गोश्टी निवळसाण हांगा उरपाक शकता. सो सनसॅटा खातीर स्पेशल लोक हांगा येता. आतां एक आमकां टुरिस्ट म्हळ्यार पुण्याच्यान ताणें सर्च केलें की बेस्ट सनसॅट इन गोवा खंय का म्हणून, आणि ताका ताणें दोना पावल जेटी दाखयली. सो आनी तो स्टेट अवे आपल्या फ्रेंडांक घेवन हांगा आयलो. सो बेस्ट सनसॅट पॉयंट म्हणून हो एक हे जाल्लो आसा, कारण हांगा वयल्यान तुका जो व्ह्यू मेळटा तो कंप्लीट अरेबियन सीचो ऑलमोस्ट 360 डिग्री व्ह्यू मेळटा आणि दर्याचो मेळटा. त्या शिवाय वास्को सिटीचो व्ह्यू हांच्यान सुंदर असो व्ह्यू मेळटा. त्या शिवाय हांगा कितल्योश्यो वॉटर स्पोर्ट्स एक्टिविटी आसा, सो ताजे खातीरूय लोक हांगा येता. सो हांगा एक जो स्टॅच्यू आसा तो 1969 बांदिल्लो, तो स्टॅच्यू खूब पॉप्युलर आसा. गोमंतक टीव्ही खातीर पणजीच्यान सिनियर जर्नलिस्ट